मूर्खा, किसी धर पर दो दूर दूर जी त्या बाई साहेब कुठे हुंदडताय ते बघ आणि ताबड तो बोलले म्हणून सांग जा जी कोणत्या बाई साहेब अरे वहिनी साहेब कुठल्या वहिनी साहेब अरे रमा रे बोलवून आण बरे तिला कुठून अरे कर्मा आता मी कसं सांगू कुठून ते मग कोण सांगणार अरे मूर्खा तुला सांगते ना तिला शोधायला कुणाला आता कमरेत लाथ मारीन जा बरे घेऊन ये तिला जी जी वहिनी साहेब वहिनी साहेब वहिनी साहेब चला बिगिने चला लवकर चला कुठे अहो पेशवेन बाई बोलवताय तो पेशवेन बाई चुकलो चुकलो सुभद्रा काकू बोलवतात चला बिगिने कशासाठी अहो आता स्वयंपाक घरातून बोलवलंय म्हणजे कामासाठीच बोलवलं असणार ना पण पांडू काका स्वतःनी मला अभ्यास दिलाय कोच्या बाराखडीचा तो पूर्ण नाही झाला तर स्वतः रागे भरतील मला हो ते तुमचं समज खरंय हो पर सुभद्रा काकूंच मी जर काय ऐकलं नाही ना तर माझ्या मुसक्या बांधून मला खडी फोडायला पाठवत्यालो चला चला बिगिने एक काम करू का मी करू का तुमचा अभ्यास तुम्हाला येतो येतो म्हणजे काय धाकल्या मालकांनी शिकवलंय समज खरे हा आणि ते फिरंगी दोन तीन शब्द बी शिकवलेत म्हणू का म्हणू हॅलो हॅलो हो तुम्ही हसू नका हो खाली जा खाली नाही तर ती पुतना मावशी आहे ना मी काय बोललो मी कुठे काय म्हणालो आणि कुणाला म्हणालो नाही म्हणजे मी काय म्हणालो नाही तुम्ही काय ऐकलं नाही चला हो चला बिगी बिगी चला 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 मी तुमचा अभ्यास करतो ना मी तुमचा अभ्यास करतो द्या पांडू काका तुम्ही पाटी उलटी धरलीये उलटी धरली नाही काय झालं ही पाटी लय दिवसाने आमच्या हाताला लागली हो नाही तर आतापर्यंत शेणाची पाटी नाही तर भाजीची पाटी त्यामुळं आता सुलटी करतो आणि पहिल्याच दिवशी तुम्ही आमची चोरी पकडली की वहिनी साहेबा चला नारूने गोमूत्र शिंपडले त्यामुळे स्वयंपाकघर कसे अगदी पवित्र झाले हो अगो माई मोदकाच्या सारणासाठी नारळ घे बरं खाऊन आणि हे बघ मी सांगितले ना की उकडे काढायला घे हो घेते अगं पुरणासाठी डाळ टाकली भिजत ती घे बरं उपसून रोळीत आणि हे बघ मंद आचेवर शिजायला ठेव हो शेव्याची खीर ना मी घेईन हो चटणीशी उरकून काय गो नाही मी काय म्हणते आपण बासुंदी आणि आणि गव्हाची खीर करू म्हणजे होतील पाच पक्वान्ने तुमच्या कुणाच्याच लक्षात नव्हते ना म्हणून झाली हो ही घाई अगं नाही तर काल तयारी नसती का करता आली सुरेशची जिलबी करता आली असती मलईचे श्रीखंड करता आले असते देवासाठी का स्वतःसाठी कोण कोण बोलले हा कोण बोलले नाही नाही अहो आम्ही काय म्हणत होतो की आज देवासाठी अगदी सुग्रणीचा स्वयंपाक झालाय हो ना नाही तुला एकटीला काय ते माझं कौतुक हो नाही तर ती ताई कटकट कटकट करत असते नुसती अगो तलवारी सारखी जीभ चालते हिची पण माई माझे कसे वागणे सगळ्यांशी अगदी गोड हो बघतीस ना हो हो आणि पुरण करा याच्यामध्ये मी तयारीला लागते लवकर दे हो नारळ खरवडून आणि तुम्ही हात चालवा जरा चटा चटा इतके करते मी पण कदर नाही हो कोणास पण माझे ततडे तुटते ना या घरासाठी थोरली आहे ना मी करवीरास होतो तेव्हा सख्खे चुलत एकत्रच होते तेव्हापासूनचे आहे हो आणि केल्याने संबंध टिकतात अगं म्हणूनच रावजी आणि सगुणेस घेऊन आले त्यांनाही कळावयास नको अगो बाई तुझी सून कुठे दिसत नाही ती तिला काही येते की नाही करता अहो शिकते ती हळूहळू झाले तुझी सून देखील हळूच का पण बोलणे कसे चुरुचुरू आहे हो अगदी पण कामाला हळू म्हणजे उपयोग शून्य बघ वेळीत सावध हो नाही तर माझ्या सुनेसारखी गत व्हायची आणि काय गो माई तुझी सून तिच्या नवऱ्याबरोबर फिरायला गेली होती बाहेर काही नाही मीच सांगते माधवास बायकोची जागा पायतणाशी
उद्या डोक्यावर घेऊन फिरशील तर मिऱ्या वाटेल हो डोक्यावर. आता बघच तू माई, तुझ्या त्या बोलघेवड्या सुनेला कशी ठीक वटणीवर आणते मी ते. कुठे आहे कुठे ती नवी सुने ना ती? मग आज एक तरी पदार्थ तिच्या हातचा व्हायलाच हवा. कृष्णाजी पटवर्धनांच्या बाबतीत आम्ही दिलेला निकाल आपणास मान्य नाही काय? आपलाच कार्यकर्ता असून देखील आम्ही त्या 6 महिन्यांची शिक्षा ठोठावली आणि त्यामुळे कदाचित. श्री माधवराव, तुम्ही न्यायमूर्ती आहात, तुमची बांधिलकी निपक्षपाती न्यायदानाशी आहे आणि त्या दृष्टीने हा निकाल योग्यच आहे. अगदी तो सनातनांच्या बाजूने असला तरी, परंतु आमच्या या निकालामुळे आपल्याच कार्यकर्त्यांच्या मनात अडी निर्माण होईल असे आम्हास वाटते. आमच्याही मनात ती शंका होती, म्हणूनच मुद्दाम 4 कार्यकर्त्यांना घेऊन पटवर्धनास आम्ही जेलात भेटाव्यास गेलो होतो. मग ते नाराजच असतील आमच्यावर आणि साहजिकच आहे. भावनिक दृष्ट्या विचार करता नाही नाही अहो तेच तर सांगतोय मी, उलट पक्षी कृष्णाजी पटवर्धनांना अभिमानच वाटतोय तुमचा. पटवर्धनांनी सनातनाच्या डोक्यात दगड घातला या कृत्याबद्दल तुम्ही तो नवमतवादी असूनही निपक्षपातीपणे त्यास शिक्षा दिलीत याबद्दल त्यास गर्व वाटतोय आणि नवमतवाद्यांविषयीचा त्यांचा आदर वाढला आहे. आणि आपली जबाबदारी बाई खरोखरच डोक्यावर ठेवली की माझ्या बाईने? अगो अगो खाली ठेवती कळशी तगुडे अग कसे व्हायचे हिचे आणि आमचे, एक तो परमेश्वराला काय ते ठेव. अग चटदिशी ठेव ना खाली. झाले आता घटका भर तरी त्या कळशीचे बुड काही जमिनीला टेकायचे नाही, झेडतचे सगळं. आणि तुम्ही आलात का? हो, पांडू काकांनी निरोप दिला की तुम्ही बोलावलेत. हो काय करत होतीस? स्वतःने अभ्यास दिला होता ना तो पूर्ण करीत होते. अगो माई हीच काय बाधा बिधा झाली की काय? को काय बोलते ही? काय गो स्वतःच कसली अभ्यास देतेस नी करतेस? तसे नाही मग रमा की नाही माधवा स्वतः म्हणते. बाई 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 अगो कसलं लक्षण म्हणायचं ते? अगो नवऱ्याला स्वतःच्या बरोबरी सांगतेस होय? अगो आशाने आयुष्य कमी व्हायचं ते हसूस काही कळते की नाही? अगो माई काही लक्ष आहे की नाही तुझे? फारच मोकळी सुटली हो ही, असले कसले कौतुक. आणि काय ग पोरी तेवढेच येते का तूच की काही स्वयंपाकातलेही येते? मदत करता येते. कसली? खाण्याची? नाही, तांदूळ धुवून दे, भाजी चिरून दे अशी. उजेडचे सगळा. अगो सगळा स्वयंपाक कधी यायचा तूस? तुझ्या एवढी होते ना तेव्हा चुली समोर बसून परात एवढी भाकरी थापत होते हो मी. कधी गो शिकायच्या तुम्ही मुली? तुम्ही जर शिकवलेत तर आतापासूनच शिकेन मी. बाकी बोलतेस अगदी पोपटासारखी हो. नशीब शिकण्याची तरी इच्छा आहे, नाही तर हे आमचं सगुण सुंदर ध्यान. सगुण कसलं, निर्गुण निर्विकारच आहे अगदी. अगो बाई कळशीला जमीन मिळाली म्हणायची फारच लवकर. बाकी रमे तुझ्या पायगुणामुळे वेग धरला हो आमच्या गाडीनं. न धरून सांगते कोणाला, सुटका आहे का आपली यातून? आपल्या नशिबी लिहिलेलंच आहे, रांधा वाढा आणि उष्टी काढा.
हेच तर समीकरण आपणास बदलावायला हवे. इतरांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे जसे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे तिचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणेही महत्वाचे आहे. रांधा वाडा उष्टी काढा हेच आपले इतिकर्तव्य, हा समज दूर करावायास हवा. संसार महत्वाचा आहेत, परंतु शिक्षणाने हाच संसार अधिक सुखकर होऊ शकतो हेही तितकेच खरे. स्त्री शिकली तर तिच्या जाणीवांचा विकास होईल, तिला इतर स्त्रियांचे दुःख समजावयास लागेल. म्हणजे त्यामागचे कारण आणि स्वतःवरील आणि इतरांवरील अन्याय दूर करण्याची तळमळ आणि हिंमतही वाढेल. स्त्रिया शिकल्या तरच समाजाचे उन्नयन होईल, आम्ही तर निश्चयच केलेलं आहे. या स्त्री शिक्षणाची सुरुवात स्वतःच्या घरापासूनच करावयाची. त्याप्रमाणे आम्ही रमान शिकवण्यास सुरुवात देखील केलेली आहे. अर्थात पल्ला फार मोठा आहे. अक्षर ओळखते, इंग्रजी ग्रंथांचे वाचन. आपल्यासारखे शिक्षक असताना हा पल्ला गाठणे अवघड नाही. सुदैवाने विद्यार्थी अतिशय इंटेलिजंट आहे, परंतु आमच्या आतापर्यंतच्या ऑब्झर्वेशन नुसार त्यांच्या जात्यात एक कूडपणा आहे. तो थोडा कमी केला आणि अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले तर प्रगती व्हावयास वेळ लागावयाचा नाही. नाही अगं, अचानक काय झालीस? शिकायचं म्हणतेस? हो चालेल, लहान सहान पदार्थांनी सुरुवात करूया. कोशिंबीर शिकवते तुला, केळ्याची सगळ्यात सोपी. जा बर, चांगली पिकलेली केळी घेऊन ये जा. नारू, फळझाडात दही काढून दे आणि सगुणे कोथिंबीर निवडून घे, जमेल ना आजच्या दिवसभरात. सोमण काकू, शेंगदाण्याचं कूट करून घ्या बरं, सरभरीतच करा जरा. सगुणे, चार पाच काकड्या पण दे. आणलीत केळी? ठेवा. आता चांगली सोलून घ्या. हा, हे घे, ही विळी घे आणि त्या केळ्यांचे छोटे छोटे काप कर. हा, एक केळं दे बरं, मी दाखवते तुला. असे सोलून घ्यायचे हा आणि असे बारीक बारीक काप करायचे, समजले? हो. हा बर, आता कर बरं तू. ठेवते तिकडे, घे इकडे खाली. हा हा बरोबर, बारीक बारीक. हा बरोबर, सांभाळून हो रमे, हात चिरशील.
अचानक काय झालेस? हं आले मला क क खेळातला आले मला कोल्हापुरात गेलात की कळप्पा कडून अवताची दुरुस्ती करून घ्या आणि त्याला म्हणावे हिशेब बिन चुकता करेन. माई बाळंबळची आम्हास बोलावण्यात धाडले होते का? हो तिमाही पिकांचा हिशेब घेऊन आलेत आणि दुर्गक्का मागचा हिशेब तुझ्याकडे असेलच, आता जाई पाहून घे. हो चला आपण कचेरीत बसूया. आणि हे हिशेबाचे रुपये आणलेत त्यांनी, वाटले होते सावकाराचे व्याज यातून फेडता येईल पण थोडे कमी आहेत, असो तुर्तास तुमच्याजवळ असू द्या, नंतर यात भर घालून आपण व्याज फेडू. ठीक आहे, नंतर ठेवताना नीट मोजून घ्या. बरे. अरे कुठे गेलास? अरे बाप रे, अरे सासूबाई बघा बरोबर झाली आहे कोशिंबीर. बघू बरे. तुम्ही सांगितल्याप्रमाणेच केली आहे मी. हो अगो बाई, ह्यात कोथिंबीर नको का घालायला? हो पण खो बाई माझे, अगो रमेच्या काकड्या चिरून झाल्या, केळी सोलून झाली, दही झाले, कूट झाले, तरी अजून तुझी कोथिंबीर निवडून होत नाही ना. आणि इकडे झाले होता. म्हणजे आता मला आली कोशिंबीर? आली हो आली. अगो या सुभद्रेकडून शिकशील ना तर सगळे येईल हो तूच. चला म्हणजे तुला पहिला पदार्थ शिकवण्याचा मान माझ्याच कडे जातो. काय माई? तसे मी तूप गुळ केले होते, मला दाखविले होते माईंनी. इश तूप गुळ हा काय पदार्थ झाला? उगीच आपले काहीतरी. बर आता उठ आणि नैवेद्याचे पान तयार कर बरे. आणि तुझी ही कोशिंबीर प्रथम लाव हो पानस, बाकीचे सगळे नंतर. बर उजवे डावे कसे वाढायचे ठाऊक आहे का? का तोही उजेडच आहे? समजते. आणि हो नैवेद्याच्या पानात मीठ वाढायचे नसते, ठाऊक आहे ना? हो. घे आणि नैवेद्याचे ताट तयार कर हो, जा. हो. जुली हूँ.